मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, LLB 3 year ऍडमिशन कॅप राऊंड फर्स्टमध्ये ज्यांचा नंबर लागलेला होता त्यांच्यासाठी ऍडमिशन घेण्याची काल म्हणजेच 22/8/2023 ही लास्ट डेट होती आणि उद्यापासून म्हणजेच 24 तारखेपासून कॅप राऊंड 2 ची प्रोसेस सुरू होणार आहे. तर मग या कॅप राऊंड 2 साठी एकूण किती जागा शिल्लक आहेत, फर्स्ट कॅप राऊंडमध्ये किती ॲडमिशन झालेलं आहे आणि सेकंड कॅप राऊंडमध्ये मेरिट लिस्ट कमी होईल की वाढणार आणि कमी होणार असेल तर ती किती मार्कांनी कमी होईल, आपला जर नंबर 1 किंवा 2 मार्कांनी मेरिट लिस्टमध्ये बसलेला नाही तर आपला नंबर सेकंड राऊंडमध्ये बसेल का, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणखीन सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडपर्यंत तुम्हाला ॲडमिशनचे चान्सेस आहेत आणि याचे अपडेट तुम्हाला चॅनलद्वारे मिळत राहतील. चॅनलला आणखीन जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, चॅनलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चॅनलकडून सपोर्ट भेटेल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 year ऑफिशियल वेबसाईटला येऊ तर ही कॅप राऊंडची वेबसाईट इथं कसं यायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथं थोडंसं आपण स्क्रोल डाऊन करून खाली आलो तर तुम्हाला काही आकडे दिसतील. तर हे जर आकडे आपण पाहिले तर तुम्हाला इथं दिसत असेल एकूण जागा म्हणजेच टोटल इनटेक जे आहे ती 19,141 विद्यार्थ्यांना या टोटल कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि या जागेपैकी आता फर्स्ट कॅप राऊंडमध्ये 6,002 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेला डेटा इथं अपडेट केलेला आहे. आज म्हणजेच 23/8/2023 ही कॉलेजमध्ये जितके ॲडमिशन झालेले आहेत तो डेटा आज संध्याकाळपर्यंत कॉलेजनी पोर्टलला अपलोड करायचा आहे. तर हा 6,000 आकडा मे बी 6,500 किंवा 7,000 जाऊ शकतो. समजा फर्स्ट कॅप राऊंडमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल तरी देखील आपल्याकडं आणखीन 12,000 जागा सेकंड राऊंडसाठी व्हॅकंट असणार आहेत. म्हणजेच ज्यांचा नंबर फर्स्ट कॅप राऊंडमध्ये लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड कॅप राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. तुमचा नंबर जर 1 किंवा 2 मार्कांनी मेरिटमधून हुकला असेल, तुमच्यापेक्षा 2 मार्कांनी 3 मार्कांनी हे जर मेरिट क्लोज झाला असेल तर तुमचा नंबर सेकंड राऊंडमध्ये लागू शकतो. आता कॉलेज मेरिट कसं पाहायचं याविषयी व्हिडिओ चॅनलला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटनमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. आता राहिला प्रश्न सेकंड राऊंडमध्ये मेरिट हाय होईल की लो होईल, ते वाढेल का कमी होईल. तर सेकंड राऊंडमध्ये 100% मेरिट हे फर्स्ट कॅप राऊंडपेक्षा कमी असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा 1 किंवा 2 मार्कामुळं नंबर लागलेला नव्हता अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. मग आता कॉलेजनुसार हे मेरिट कमी जास्त होऊ शकतं. काही कॉलेजला 2 मार्काने कमी होईल, काही कॉलेजला 5 मार्काने कमी होईल. 2 ते 7 मार्कापर्यंत हे मेरिट कास्टवाईज आणि टोटल ओव्हरऑल कमी होऊ शकतं. मग जास्त मेरिट कुठल्या कॉलेजला कमी होईल तर जे अनएडेड आहेत, सेल्फ फंडेड आहेत असे कॉलेज किंवा जे एखाद्या खेडेगावमध्ये असतील अशा कॉलेजमध्ये मेरिट हे खूप कमी जाऊ शकतं, डाऊन होऊ शकतं. पण ज्या कॉलेजला स्टुडंटची जास्त डिमांड आहे जसं की GLC ILS यासारखे जे कॉलेज आहेत जे विद्यार्थ्यांसाठी टॉप आहेत, पॉप्युलर आहेत, अशा कॉलेजचं मेरिट हे 1 किंवा 2 मार्कांनीच उतरू शकतं. याच्यापेक्षा जास्त फरक तिथं पडणार नाही. तर तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड आहात त्यावर तुमचा नंबर लागेल का नाही हे डिपेंड आहे. परंतु ज्यांचा नंबर 4 ते 5 मार्कांनी हुकलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.